जळगाव जिल्ह्यात ताकद वाढताना दिसते. जळगाव ग्रामीणमधल्या राष्ट्रवादीच्या अनेक युवा कार्यकर्त्यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांच्या उपस्थितीत बीआरएस पक्षात प्रवेश केला. यावेळी शिंदे गटाचे काही कार्यकर्ते त्यांमध्ये दाखल झाले. राज्यात पुन्हा मोसमी पाऊस आता सक्रिय होण्याची चिन्ह. 5 सप्टेंबरनंतर राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय. कोकण आणि गोव्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पाऊस असू शकतो. बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर काल रात्री पावसानं पंढरपूर परिसराला जोरदार झोडपलं. पंढरपूरमधल्या सखल भागात आणि रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलेलं होतं. मोठ्या विलंबानंतर पडलेल्या पावसानं पंढरपूरचे शेतकरी आता सुखावलेत. वाळून चाललेल्या पिकांना थोडासा आधार मिळालाय. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर नागपूरमध्ये सोसाट्याचा वारा आणि हाताला मुंगे येत होत्या. गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळला. पावसानं पोरती दाणादाण उडवली. अनेक ठिकाणी पावसामुळे झाडं कोसळली, काही ठिकाणी वीज गायब झाली. दरम्यान हवामान विभागानं नागपूरमध्ये येलो अलर्ट दिला. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाचं पुनरागमन झालंय. नागरिकांना दिलासा मिळालाय. विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळल्यानं चंद्रपूरमध्ये पुन्हा एकदा गारवा निर्माण झालाय. जिल्ह्यात गेले 25 दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा होती. सोयाबीन, कापूस आणि धान पिकं सुकत चालली असताना पावसानं या पिकांना जीवदान दिलंय. भंडारा जिल्ह्यामध्ये अखेर 15 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावली आहे. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. शेतकऱ्यांना त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला, मात्र अजूनही बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा. भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24